गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो जसं आपण काल महत्वपूर्ण वरती डिस्कशन केलं होतं दार्बॉक्झिलेशन इज अ कार्बॉक्झिलेशन ऑफ ग्रिग्ना डिएंट म्हणजे काय तर कार्बॉक्झिलेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ए कार्बन डायऑक्साइड विद्यार्थी मित्रांनो आपण ग्रिग्ना डिएर्जंटची रिएक्शन कार्बन डायऑक्साइड बरोबर केली होती कार्बन डायऑक्साइड बरोबर रिएक्शन केल्यानंतर इट फॉर्म्स अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉम्पाउंड ऍसिड हे विद्यार्थी मित्रांनो आपण काल स्टडी केलं होतं आपणा सर्वांना माहिती आहे की बीड मध्ये कोरोनाग्रस्त संख्या जास्त वाढत आहे त्याच्यामुळे स्टे होम स्टे सेफ या मी मीही घरी बसलेलो आहे आणि मी आपल्यासाठी व्हिडिओ त्या ठिकाणी बनवत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला जो काही पॉइंट आहे तो पॉइंट अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण आहे त्या पॉईंटवरती आपण आज डिस्कशन करतोय तो पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे आतापर्यंत तुम्ही ऑक्सिडेशन ऑफ अल्कोल पाहिलं ऑक्सिडेशन ऑफ अल्किल वेंझिन पाहिलं हायड्रोलिसिस ऑफ अल्किल सायनाइड पाहिलं या रिॲक्शनच्या साहाय्याने तुम्ही ऍसिडचं प्रिपरेशन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आजही आपण काही रिॲक्शन बघणार त्याच्याही असाइनमेंट मी तुम्हाला देणार तुम्ही, तुम्ही एकदम काळजीपूर्वक बघायचं विद्यार्थी मित्रांनो आजचा जो पॉईंट आहे तो अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण आहे तो पॉईंट मी तुम्हाला आता दाखवणार आहे तुम्ही एकदम काळजीपूर्वक त्या रिॲक्शन पाहायच्या आणि ते रिॲक्शन समजून घ्यायच्या की नेमकं कशाप्रकारे प्रोसेस झालेली आहे आणि त्याच्यावरची जी असाइनमेंट असेल ती असाइनमेंट मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता मी या ठिकाणी ही जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन तुम्हाला दाखवतो तुम्ही एकदम काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो ती रिएक्शन मी आता लिहितो तुम्ही तो काळजीपूर्वक पहा हायड्रोलिसिस हायड्रोलिसिस ऑफ क्लोराईड हायड्रोलिसिस ऑफ क्लोराईड मी तुम्हाला ही रिएक्शन विद्यार्थी मित्रांनो ही झूम करून दाखवत आहे हो तर तुम्ही ते रिॲक्शन पहा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो हो हे रिएक्शन आता विद्यार्थी मित्रांनो आपण त्या ठिकाणी हायड्रोलिसिस ऑफ असिल आप क्लोराईड आपण असिल क्लोराईडचं त्या ठिकाणी हायड्रोलिसिस करतोय पॉईंट खूप महत्वपूर्ण आहे या ठिकाणी हायड्रोलिसिस म्हणजे नेमकं काय असतं ते, का का ते आपण डिस्कशन करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हायड्रोलिसिस म्हणजे काय तर असिल क्लोराईडची रिॲक्शन किंवा ऍडिशन ऑफ ए वॉटर मॉलिक्युल जे काय आहे ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल इज नथिंग बट ए हायड्रोलिसिस हायड्रोलिसिस म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी ऍडिशन ऑफ वॉटर मालिकुल करायचं असतं मग कशाचं करायचं हायड्रोलिसिस आता आपल्याला तर असिल क्लोराईडचं करायचं मग नेमकं कसं करायचंय हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे मग आता असिल क्लोराईड आहे विद्यार्थी मित्रांनो आणि दुसरा आहे त्या ठिकाणी ऍसिड अनहायड्राईड एक असिल क्लोराईड असतो आणि दुसरा ऍसिड अनहायड्राईड असतो त्या दोघांचंही मी तुम्हाला हायड्रोलिसिस करून दाखवणार आहे आणि त्याच्यापासून कशा प्रकारे कार्बोहॉक्झेलिक ऍसिडचं प्रिपरेशन होतं हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला ते दाखवतो असिल क्लोराईड बघा आता असिल क्लोराईड म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो सीएच थ्री सी डबल वन ओ एल विद्यार्थी मित्रांनो असिल ग्रुप कोणाला म्हटलं जातं दी सीएस थ्री सी डबल वन ओ इज कॉल्ड एज अ असिल ग्रुप याला आपण असिल ग्रुप असं म्हणतो अँड दी सी एल इज नथिंग बट ए क्लोराईड सो इट नेम्स असिल क्लोराईड विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी बघा कशा प्रकारे हायड्रोलीसिस केलं जातं सीएच थ्री सी डबल वन ओ एल एस थ्री विद्यार्थी मित्रांनो एस थ्री सी डबल वन ओ सी एल आणि हा तुमचा वॉटर मॉलिक्युल आता कोणतीही रिॲक्शन जेव्हा आपण करत असतो तेव्हा रिएजंट खूप महत्वपूर्ण असतो रिएजंट वरती पण सगळ्या रियाक्शन्स अवलंबून असतात विद्यार्थी मित्रांनो हा जो क्लोरीन आहे तो निगेटिव्हली चार्ज आहे हा जो हायड्रॉक्सिला एन आहे तो सुद्धा निगेटिव्हली चार्ज आहे सो so, इन प्रेझेन्स ऑफ ए पिरडीन अँड ही रिॲक्शन परफॉर्म होत असते विद्यार्थी मित्रांनो काय तयार होतं पहा तुम्हाला रिॲक्शन सोडवायच्या सी एस थ्री सी डबल वन ओ आता सी ऐवजी कोण येणार विद्यार्थी मित्रांनो ओ एच सो इट फॉर्म्स इथनॉइक ऍसिड तो काय तयार करतो त्या ठिकाणी इथनोईक ऍसिड तयार करतो अ एसिटिक एसिड त्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो मग ग्रुप कोणाला म्हटलं जातं दिस ग्रुप इथ असिल ग्रुप या ग्रुपला आपण त्या ठिकाणी असिल ग्रुप असं म्हणू शकतो मग आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण सी एस थ्री सी एस टू सी डबल वन ओ सी एल प्लस एस टू ओ इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन डायल्युट एन एच सो इट फॉर्म्स सी एच थ्री सी एच टू सी डबल वन ओ ओ एच प्लस एस ए प्रोपॅन म्हणजे जर क्लोराईडचं हायड्रोलिसिस आपण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला हा कार्बोऑक्झेलिक ऍसिड मिळतो इन जनरल ही रिॲक्शन कशा प्रकारे असते विद्यार्थी मित्रांनो ते मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो तर ही जी रिॲक्शन आहे जी एक जनरल रिॲक्शन असते विद्यार्थी मित्रांनो ती जनरल रिॲक्शन आता लक्षात घ्या हा आर आ, आर C11, o, Cl, प्लस, H2O, आर सी 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 डबल डबल ओ ओ ओ ओ एल प्लस प्लस टू एच विद्यार्थी मित्रांनो इट इज अ कार्बोक्सिलिक ऍसिड याला काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण कार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतो मग आता या ऐवजी काय काय घेऊ शकता बरं तुम्ही हा मिथिल घेतला मी विद्यार्थी मित्रांनो हा इथील घेतला मिथिल इथील घेतला आणि करस्पॉन्डिंग त्या ठिकाणी ऍसिडचं मी प्रिपरेशन केलंय सो so, दिस इज अ हायड्रोलिसिस ऑफ क्लोराईड विद्यार्थी मित्रांनो दुसरा पॉईंट आहे आपल्यासाठी दॅट इज अ हायड्रोलिसिस ऑफ ऍसिड अनहायड्राईड ऍसिड अनहायड्राईट आपल्याला हायड्रोलिसिस करायचंय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ऍसिड अनहायड्राईटचा फॉर्म्युला माहिती पाहिजे ऍसिड अनहायड्राईट चा फॉर्म्युला काय आहे ते आपण बघू विद्यार्थी मित्रांनो ऍसिड अनहायड्राईड म्हणजे काय आर सीओ आर टू सी ओ बघा आता विद्यार्थी मित्रांनो मी या ठिकाणी लिहितो आर सी डबल वन ओ आर सी डबल वन ओ त्याच्यानंतर हा ओ हा ओ विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण याचा हायड्रोलिसिस करतो तेव्हा काय होतं हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड ब्रेक होतो बॉन्ड ब्रेक झाल्याच्या नंतर हा ओ एच याच्या बरोबर जाणार हाय एच याच्या बरोबर किंवा हा बॉन्ड ब्रेक करू शकता हा ओ एच याच्या बरोबर जाणार हाय एच याच्या बरोबर इट फॉर्म आर सी डबल वन ओ ओ एच प्लस आर सी डबल वन ओ ओ एच कसा तयार झाला हा आर सी डबल वन ओ ओ एच दुसरा आर सी डबल वन ओ ओ एच म्हणजे हा झाला तुमचा कार्बोक्सिलिक एसिड तयार मग आता एखादा म्हणू शकतो सर एखाद एक्झाम्पल आहे का तर त्याचा एक एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो हा आर म्हणजे काय अल्किल ग्रुप अल्किल म्हणजे काय अल्किल म्हणजे मिथील इथील प्रोपिल ब्युटिल पेंटिल हेक्झील हेप्टील ऑक्टिल नोनिल डिकिल क्वाट so, अल्किल मग आता मी जर या ठिकाणी मिथील घेतला आणि जर रिॲक्शन परफॉर्म केली तर रिॲक्शन कशा प्रकारे परफॉर्म होऊ शकते ते पण एकदा बघा एच ओ एच इट फॉर्म सी एच थ्री सी डबल वन ओ ओ एच सी एच थ्री सी डबल वन ओ ओ एच प्लस हातो दुसरा एक कंपाऊंड एच थ्री सी डबल वन ओ ओ एच दोन्ही सारखेच असतात विद्यार्थी मित्रांनो विच इज कॉल्ड इथनोईक ऍसिड मग आता हायड्रोलिसिस ऑफ असिल क्लोराईड मध्ये आपण काय पाहिलं फक्त सीएलच्याऐवजी ओए घ्यायचा कशाच्या प्रेझेन्समध्ये रिएक्शन परफॉर्म होते तर पिरडीनच्या किंवा मग अशा प्रकारचा जर रिएजंट आला तर रिएजंट आल्याच्या नंतर ते आपल्याला सोडवता आलं पाहिजे मी हायड्रोलिसिस म्हणजे काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो हायड्रोलिसिस म्हणजे काय ऍडिशन ऑफ ए वॉटर मालिक्यूल मग मा या ठिकाणी वॉटर मालिक्युल ची ऍडिशन केल्याच्या नंतर काय झालं इथं फक्त सब डिव्हिजन झालं क्लोरीनच्या ऐवजी फक्त ओए घेतला मग हा जो सी एस थ्री सी डबल वॉन ओ सी एल आहे त्या कंपाऊंडचं नाव काय सो नेम ऑफ दिस कंपाऊंड इज अ क्लोराईड क्लोराइड मग एखादा असं म्हणू शकतो सर याचं नाव इथेनॉइल क्लोराईड का आहे तुम्हाला माहिती विद्यार्थी मित्रांनो दोन कार्बन आयटम असतील तर अल्केन कोणता असतो इथेन त्यातला ई रिप्लेस करायचा ओआलनी आणि हा क्लोराईड इट बिकम्स इथेनॉइल क्लोराईड मग याचं नाव काय येईल बरं मग किती कार्बन आहेत एक दोन तीन याला काय म्हणतो आपण प्रोपेन त्यातला ई रिप्लेस करायचा ओ आयलनी काय बनेल तो प्रोपॅनॉइल क्लोराईड काय तयार केला त्यांनी क्लोराईड पासून काय तयार केला ऍसिड म्हणजे इट इज अ व्हेरी सिंपल रिएक्शन विद्यार्थी मित्रांनो मग अशा प्रकारची जर रिॲक्शन परीक्षेला आली तर ती रिॲक्शन आपल्याला सोडवत आली पाहिजे मग या रिॲक्शन वरती थोडस फोकस करायचं आता काय केलं लक्षात आलं आता याच्यावरची मी असाइनमेंट देणार असाइनमेंट दिल्याच्या नंतर ती असाइनमेंट तुम्ही एकदम काळजीपूर्वक सोडवायची ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो जसं आपण आता रिॲक्शन पाहिली आता मी याच्यावरची असाइनमेंट तुम्हाला देणार तुम्ही असाइनमेंट एकदम काळजीपूर्वक सोडवायची त्याची प्रॅक्टिस करायची मग उद्या याच्यानंतरचा पुढचा पॉईंट जो आहे तो उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत मग आज आपण या ठिकाणी थांबू विद्यार्थी मित्रांनो थँक्यू